विद्यार्थी मित्रांनो एसएमडी फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो आपण मिसिलेनियस एक्सरसाइज मॅट्रायसेस क्वेश्चन नंबर 16 पाहणार आहोत. फाइंड ए इनवर्स बाय एडजॉइंट मेथड अँड बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. हा मॅट्रिक्स देऊन टाकला, याचं इनवर्स काढायचं आहे. दोन पद्धतीनं एडजॉइंट मेथडने काढायचं आहे आणि रो ट्रान्सफॉर्मेशनने काढायचं. तर मग पहिले आपण एडजॉइंट मेथडनं काढू. आता रोजच माहित आहे का बा याचा मॉड घ्यावा लागतो. इनवर्स आहे की नाही ते पाहण्यासाठी मॉड घ्यास लागेल. 1 मायनस 1 1 2 1 2 3 2 4 असं. तर मग मॉड ए बरोबर बरोबर लक्ष द्या 1 असा असा सोडला तर 4 1 4 मायनस 2 दोन्ही 4 मायनस 2 4 गुणिला मायनस 1 म्हणजे मायनस 4 2 1 2 प्लस 3 असाना असा 2 1 मायनस 2 मायनस 1 1 1 असं. तेव्हा मॉड ए बरोबर 4 तून 4 गेला 0 म्हणजे या 0 झाला. मायनस 2 मायनस 4 मायनस 2 मायनस 6 मायनस 2 मायनस 1 म्हणजे बाद मायनस 3. मॉड ए बरोबर आहे ना मायनस मायनस प्लस साईन दोन्ही 12. 0 न काही गुणलं तर 0 म्हणजे या 0 झाला. साईन दोन्ही 12 3 त्रिक 9. तेव्हा मॉड ए बरोबर 12 तून 9 गेला 3 इज नॉट इक्वल टू 0 आणि याचं ए इनवर्स एक्झिस्ट. आता एवढं जर झालं असून तर आपल्याला एडजॉइंट मेथडनं काढायचं आहे. एडजॉइंट मेथडनं काढायचं आहे तर बाय इथं लिहायचं बाय युजिंग. युजिंग दोन मेथड विचारले आहे तर एकाचं पहिले नाव लिहायचं बाय युजिंग एडजॉइंट मेथड. एडजॉइंट मेथड फॉर्म्युला लिहून टाकायचा. ए आय जे इज इक्वल टू पहिले तर को फॅक्टर असं नाव टाकायचं. को फॅक्टर ए आय जे इज इक्वल टू ठीक आहे मायनस 1 टू दी पॉवर आय प्लस जे एम आय जे. एवढं जर झालं असेल तर आता याचे फॅक्टर काढणं सुरू करायचं. पहा मग मी काय करून राहिलो पहा तर इथं पहिले आपल्याला स्पीड वाढवायची आहे. मग आता स्पीड वाढवायची आहे तर इथं लिहायचं 11 इथं लिहायचं 12 इथं लिहायचं 13 इथं लिहायचं 21 इथं लिहायचं 22 23 इथं लिहायचं 31 इथं लिहायचं 32 न इथं लिहायचं 33. एवढं जर झालं असेल तर सर्वांनी बरोबरचं चिन्ह असं बरोबर देऊन टाका. त्याच्याशिवाय स्पीडच वाढत नाही. आता काय बात सर्वांनी मायनस 1 इथं 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 मायनस 1 मायनस 1 इथं मायनस 1 इथं मायनस 1. आता इथं 11 आहे तर 1 प्लस 1 1 प्लस 2 1 प्लस 3 ठीक आहे. काय करायचं बा इथल्याची इथं बेरीज लिहायची. 2 प्लस 1 2 प्लस 2 2 प्लस 3 3 प्लस 1 3 प्लस 2 3 प्लस 3. एवढं जर झालं असेल तर सर्वांनी एम लावायचा. इथं लिहायचं एम 11 इथं लिहायचं एम 12 इथं लिहायचं एम 13 इथं लिहायचं एम 21 इथं लिहायचं एम 22 इथं लिहायचं 23 इथं लिहायचा 31 इथं लिहायचा 32 न इथं लिहायचा 33. एवढं जर झालं असेल तर बा प्रत्येकाने ब्रॅकेट लावून टाका. मी जे सांगत आहोत त्यानं स्पीड वाढव हे तर पक्क सांगत आहोत. खूपच स्पीड वाढते तोपर्यंत तर इकडं पाचही नाही. आता एवढं जर झालं असेल तर बा अजून एक गोष्ट आहे ना राहून गेली सांगायचं तात्पर्य. हा ब्रॅकेट नंतर लावा. पहिले तर आपल्याला लक्षात ठेवायचं मायनसचा पॉवर इव्हन आहे म्हणजे मायनसचा प्लस होते. हा आहे ना ऑड आहे तर मायनसचा मायनस राहते.
हा प्लस आहे म्हणजे इथं येईल 1 इथं लक्षात ठेवा ऑड आहे म्हणजे -1 इथं इवन आहे म्हणजे +1 इथं ऑड आहे म्हणजे काय रे पार्थ -1 इथं इवन आहे म्हणजे इथं होईल +1 इथं ऑड आहे म्हणजे इथं होईल -1 इथं इवन आहे म्हणजे होईल +1 एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा आता याले ब्रॅकेट करून टाका म्हणजे पार किती स्पीड वाढून गेली भर भर होती चुकण्याची शक्यता बिलकुलच राहत नाही मग आता एवढं जर झालं असेल तर पहा हा तुमचा मॅट्रिक्स आहे याले 11 म्हणते असं न असं म्हणजे हे सुटले 4 × 4 − 2 = 4 तर इथले आता 4 − 4 4 × 4 गेले 0 0 न काहीले गुणलं 0 12 म्हणजे हे होते असं असं सुटलं तर हे राहिले हे राहिले 4 × −1 म्हणजे −4 −2 × 2 तर ह्या झाला 4 × 2 = 6 −6 × −1 म्हणजे 6 मग आता एवढं जर झालं असेल तर मग 13 याले म्हणते ह्यानं हा हे सुटले तर एवढा राहिला 2 × −1 म्हणजे −2 −1 × 1 −2 − 1 − 3 − 3 × 1 म्हणजे −3 मग आता एवढं जर झालं असेल तर याला 21 म्हणतात असा ना असा सुटला 4 × 2 = 8 −3 × 2 = 6 है ना पण इथं लिहायचं 8 − 6 8 × 6 गेले 2 × −1 म्हणजे −2 मग आता एवढं जर झालं असेल तर बा ह्याला 22 म्हणतात असं न असं म्हणजे हे सुटले 4 × 4 − 3 × 3 4 − 3 म्हणजे 1 × 1 = 1 मग आता 23 पाहून घ्या याला 23 म्हणतात असं असं या दोघाचा गुणाकार या दोघाचा गुणाकार 2 × 2 − 2 × 2 तर इथं लिहायचं 2 − 2 म्हणजे 0 0 न काही गुणलं तर 0 एवढं जर झालं असेल तर आता 31 म्हणजे हा न हा सुटला म्हणजे एवढे राहिले 2 × 4 − 3 × 3 4 − 3 म्हणजे 1 × 1 = 1 त्याच्यानंतर 32 असा ना असा या दोघाचा गुणाकार मायनस या दोघाचा गुणाकार 2 × 2 मायनस या दोघाचा गुणाकार −1 × 3 म्हणजे −3 असं मायनस मायनस प्लस 3 × 2 = 5 5 × −1 म्हणजे −5 एवढं जर झालं असेल तर 33 असा ना असा एवढे सुटले 1 मायनस मायनस 1 × 2 = गुणलं तर −2 असं म्हणजे मायनस मायनस प्लस 2 × 1 = 3 3 × 1 = 3 मग आता एवढं जर झालं असेल तर मग काय लिहायचं आहे तर सिम्पल साधं लिहायचं आहे को फॅक्टर मॅट्रिक्स तर असं लिहायचं बा को फॅक्टर मॅट्रिक्स असं लिहायचं आहे ए आय जे इथं लिहायचं 3 × 3 बरोबर ह्या तुमचा मॅट्रिक्स 11 12 13 एका रो मध्ये म्हणजे 0 6 − 3 0 6 − 3 −2 = 1 0 −2 = 1 0 है ना 1 − 5 = 3 1 − 5 = 3 ह्या झाला तुमचा को फॅक्टर मॅट्रिक्स तर मला लक्षात ठेवायचं हो एवढं जर झालं असेल तर मला काय सांगत आहो याच आडव्याचं जर उभं केलं तर मग आपल्याला ॲडजॉईंट भेटते तर ह्या झाला तुमचा ॲडजॉईंट मॅट्रिक्स ॲडजॉईंट ए बरोबर आडव्याचं उभं ह्या आडवा आहे तर याचं उभं करा 0 6 − 3 −2 = 1 0 −2 = 1 0 आडव्याचं उभं 1 − 5 1 − 5 = 3 असं ठीक आहे आता आपल्याला इन्व्हर्स काढायचा आहे तो फॉर्म्युला आहे ए इन्व्हर्स = 1/mod A ADJA इथं लिहायचं ए इन्व्हर्स बरोबर 1/mod A ची किंमत आहे 3 तर इथं लिहायचं 3 असं
आणि हा मॅट्रिक्स लिया आता 0 6 minus 3 minus 2 1 0 1 minus 5 3 बोला एवढं जर झालं असं तर बा आपलं काय बात पहिली मेथड तर संपून गेली कोणती मेथड बात ऍडजॉइंट मेथड हेच त्याचं उत्तर आहे 1 by 3 0 minus 2 1 6 1 minus 5 minus 3 0 3 ठीक आहे आता रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड पहा मित्रो त्याच क्वेश्चन 16 मधला हाच मॅट्रिक्स पण आपल्याला याला रो ट्रान्सफॉर्मेशन न सोडवायचा आहे तर बा लक्षात ठेवा इथं लिहायचं बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन याचं सोल्युशन कसं लिहायचं तर इथून सोल्युशन समजा जागा वाचवत आहोत बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन असं लिहा नंतर लिहायचं वी हॅव ए ए इनवर्स इज इक्वल टू आय ए मॅट्रिक्स लिहायचा 1 मायनस 1 1 2 1 2 3 2 4 असं ए इनवर्स इज इक्वल टू 1 0 0 0 1 0 0 0 असं आता एवढं जर झालं असल तर मग आपल्या डोक्यात कसं आलं पाहिजे किंवा ऍट ए टाइम जर स्टेपा घेतल्या तर जास्त लवकर सोपं होते हा वन आहे याच्या खालचा हा झिरो हा मायनस एक आहे याच्यात जर हा मिळवला तर मायनस एक प्लस एक म्हणजे झिरो ठीक आहे तर आपल्याला हा बदलवायचा आहे म्हणजे बदलणार कोण आहे बा आर टू असं दाखवायचं आर टू प्लस आर बोल आता एवढं जर झालं असल तर मग याला मी ऍट ए टाइम करतो कारण खूपच स्टेपा वाढता आता हा झिरो पाहिजे तर या एक मधून हा एक मायनस केला 1 मायनस 1 म्हणजे झिरो म्हणजे मग आर थ्री बदलवायचा आहे म्हणजे इथं लिहा लागल आर थ्री मायनस आर आर थ्री मायनस आर दोन स्टेपा जर कमी केल्यानं खूप लिखाण कमी होईल पाम आर टू बदलणार आहे आणि आर थ्री म्हणजे आर वन जशान तसा असा इथं ए इनवर्स बरोबर कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं 100 ठीक आहे आर टू बदलणार आहे आर टू प्लस आर वन मायनस वन प्लस वन झिरो वन प्लस टू म्हणजे थ्री आणि टू प्लस थ्री दोन आणि तीन दोन अधिक तीन म्हणजे पाच आता इथं पहा आर टू प्लस आर वन झिरो प्लस वन म्हणजे वन वन प्लस झिरो म्हणजे वन झिरो प्लस झिरो म्हणजे झिरो आता आर थ्रीतून आर वन वजा करायचा एकातून एक गेला झिरो दोनातून दोन गेला झिरो चारातून तीन गेला एक झिरो मधून एक गेला मायनस एक झिरो मायनस झिरो झिरो वन मायनस झिरो वन असं आता एवढं जर झालं असल तर बा इथं वन पाहिजे इथं जर वन पाहिजे असल तर काहीच पर्याय नाही आहे या आर टू ला सरळ काय करायचं याच्या रेसिप्रोकल गुणाचं तर मला लक्षात ठेवा मी इथं लिहून राहिलो जर बरोबर दिसत असेल तर आर थ्री बदलवा आहे ना सॉरी आर टू बदलवा इथं आर टू लिहायचा इथं लिहायचं आर टू गुणिला 1/3 रेसिप्रोकल न गुणा तर असंच कमी होऊन जाते आर टू बदलणार आहे म्हणजे आर वन ले तर हातही नाही लावायचा आहे 1 2 3 असं झिरो ले काही नाही गुणलं तर झिरो थ्री तीन गुणिला 1/3 म्हणजे 1 5 ना इंटू 1/3 म्हणजे 5/3 असं तयार आर थ्री ले हातही नाही लावलं म्हणजे बा 0 0 1 इथं लिहायचं ई इनवर्स असं एवढं जर झालं असेल तर फक्त आर टू बदलणार आहे
म्हणजे बा इथं 100 याला यान गुणाचा आहे, 1 × 1/3 म्हणजे 1/3, 1 × 1/3 म्हणजे 1/3, 0 ने काय नाही गुणलं तर 0, हा जशान तसा -1 0 1 असं. आता एवढं जर झालं असल तर मग आपल्या मनात काय आलं पाहिजे, का हा 0 पाहिजे. हा 0 केव्हा होईल याची दुप्पट करा, 1 ची दुप्पट 2, 2 × 2 गेला 0, म्हणजे आर वन जर बदलवायचा असेल तर कसा बदलवायचा, आर वन मायनस म्हणजे याची दुप्पट करा आणि याच्यातून सबट्रॅक्ट करा, आर वन मायनस ट्वाईस आर असं. तर मग ह्या झाला आणि 0 ची दुप्पट 0, 1 × 0 गेला 1, 1 ची दुप्पट 2, 2 × 2 गेला 0, याची दुप्पट म्हणजे 2 × 5/3 आहे ना, याची दुप्पट करा आणि याच्यातून सबट्रॅक्ट करा म्हणजे 3 मायनस. बघा 3 − 5 = 10/3, 3 × 9 = 9 गेला -1/3. बघा ह्या झाला तुमचा -1/3. बोला आपल्याला फक्त आर वनच बदलवायचा होता म्हणजे ह्या जशान तसा, ठीक आहे बाबा, ह्या पण जशान तसा असं. ए इनवर्स बरोबर आर वन बदलणार आहे, म्हणजे आता आर वन बदलणार आहे तर थोडस सांभाळून करायचं. तर आर वन कसा बदलणार आहे, तर आर वन मायनस, तर आर वन मायनस याची दुप्पट, 2 × 1/3, 2 × 1 = 2, 2/3, 3 × 3 = 2 गेला म्हणजे 1/3 असं, ठीक आहे. आता ह्या बदलणार आहे म्हणजे बा 0 मायनस याची दुप्पट करा असं, 0 − 2 / 2/3 म्हणजे -2/3. आता 0 ची दुप्पट केली तर 0 होईल, 0 − 0 म्हणजे 0. हे तर जशान तसे, याने तर हातही लावायचं काम नाही. एवढी मगजमारी झाली, फक्त आता 2 स्टेपा राहिल्या. या 2 स्टेपा सोडवायच्या आहे आपल्याला, बाकी काही नाही. तेव्हा लक्षात ठेवा काय करायचं, तेव्हा सिंपल आणि साधा आहे. काय करणार आहे आता, टेन्शन घेण्याचं कामच नाही. हा मायनस आहे, याची एवढीच पट करा याची आणि याच्यात मिळवा, तर मायनस प्लस होईल 0. म्हणजे इथं बदलावाचा आहे आर वन, आर वन प्लस आहे ना 1/3 आर. तर पाहून घ्या 0 ची आहे ना 1/3 पट 0, 1 + 0 म्हणजे 1, 0 ची काही पट केली तर 0, 0 + 0 म्हणजे 0, याची 1/3 पट म्हणजे 1/3, याच्यात मिळवायचा आहे -1/3 + 1/3 म्हणजे 0. हे जशान तसे 0 1 5 / 3 आणि लक्षात ठेवा 0 0 1. हा झाला तुमचा इनवर्स. आर वन बदलणार आहे तर मग आता इथं कसं सोडवायचं आहे, मग आता ह्या ना याच्यामध्ये 1/3 मध्ये याची 1/3 मिळवायची आहे असं. तर मग 1 − 1/3 पट म्हणजे -1/3, याच्यात मिळवली तर 1/3 − 1/3 म्हणजे 0 असं. हा आहे बा -2/3, याच्यामध्ये याची 1/3 पट, 0 ची काही पट केली तर 0, म्हणजे हा जशान तसा राहील म्हणजे -2/3 आहे ना. आता काय करायचं आहे बा, तर बा ह्या वाला आहे 1 ची 1/3 पट करायची तर 1/3 होईल, 0 मध्ये मिळवायचं, 0 + 1/3 म्हणजे 1/3. याने तर हातही नाही लावला, तो जशान तसा असं, -1 0 1, ठीक आहे. एवढं जर झालं असल तर मला लक्षात ठेवा ह्या 0 पाहिजे, ह्या 0 पाहिजे, तर एवढीच याची पट करायची, याच्यामधून हे वजा करायचं. तर मग शेवटची स्टेप इथं लिहून राहिलो, काहीच कठीण नाही. काय लिहायचं आहे बा, आर टू बदलणार आहे,
R2 minus 503 5 upon 3 R3 हेलो आपने हिस्सों के लिए तो पार कसर संगत हाओ या वाला याने तो हाथ ही नहीं लाऊंगा मुझे 100 01 है ना जी याची 503 पर मुझे 00 मधुन 0 गेला तो 0 सराई अस याची ताई पट केली तर 0 एका मधून 0 गेला तर 1च राहील याची 503 पट म्हणजे 503 याच्यातून सबट्रॅक्ट केलं तर ह्या होईल तुमचा 0 याले तर हातही नाही लावलं तर ह्या ल्याचा 001 इथं ल्याचं ए इनवर्स बरोबर बस याले सांभाळायचं आहे आता ठीक आहे आर2 बदलणार आहे म्हणजे हा जसच्यान तसा 0 minus 2 by 3 1 by 3 असं एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा r2 minus r3 तर मग ह्या r2 आहे असं minus 5 by 3 आहे तर 5 by 3 याचं आणि याच्यातून आहे ना हा minus आहे तर ह्या minus असं minus minus plus 1 by 3 plus 5 by 3 5 एको 5 आणि डिनोमिनेटर सारखा असला तर 5 आणि 1 6 6 आणि 3 ने भागले तर 2 या आला 2 असं एवढं कॅल्क्युलेशन करा लागल तर मला लक्षात की r2 minus 5 by 3 तर या ने आता r2 minus 0 ची काही पट केली तर 0 याच्या मधून काय करायचं आहे मायनस करायचं आहे म्हणजे इथं तेवढंच येणार आहे 1 by 3 ठीक आहे आता ह्या ल्याचा 0 minus 1 ची 5 by 3 पट केली तर 5 by 3 0 मधून एवढा गेला तर minus 5 by 3 बाकी हा r3 जसा तसा minus 1 0 1 असं मग आता एवढं जर झालं असेल तर मग मित्र लक्षात ठेवा आपला इनव्हर्स झाला ह्या कसं मांडायचं बात याले आय याचं आय इंटू ए इनवर्स असं बरोबर 0 मायनस 2 बाय 3 1 बाय 3 2 1 बाय 3 मायनस 5 बाय 3 लक्षात ठेवा मायनस 1 0 1 थोडीशी नजर चुकली तर आपलं गेलंच लक्षात ठेवायचं तर बा ह्या आपला काय आला मॅट्रिक्स आता याले काय करायचं बात सोपं रूप देत बसायचं हा आय गेला म्हणजे फायनल आंसर असा राहील 0 minus 2 by 3 1 by 3 2 1 by 3 minus 5 by 3 लक्षात ठेवा minus 1 0 1 हे तुमचं फायनल आंसर आहे याला पण पुन्हा आपल्याला सोपं रूप द्यायचं असलं तर प्रत्येकाच्या डिनोमिनेटर मधून 3 कॉमन काढा तुम्हाला लक्षात ठेवा ए इनवर्स बरोबर 1 बाय 3 कसा काढायचा तो ट्रेनिंग देताव मी 0 तून आहे ना 0 ले काय नाही गुणन 0 हा डिनोमिनेटर मधून निघला तर इथं मायनस 2 राहिला हा निघला तर वरचा 1 राहिला आता याला डिनोमिनेटरच नाही आहे डिनोमिनेटर 3 निघला तर मग इथं है ना इथं जेवढं असन तेवढ्यानं याले गुणाचं 3 2 6 तर यानं जर याले गुणलं तर 1/3 गुणिले 6 3 2 6 असं आता इथं पाय सारखं एवढाच पूर्ण बाहेर निघला तर मग इथं आहे ना काहीच नाही राहिलं तर 1 राहिला असं काय करायचं बाकी एवढं बाहेर डिनोमिनेटर मधून एवढा निघला तर इथं वरचा राहते मायनस पण सर्व वरच्याचा खेळ राहते बाकी काहीच नाही आता याच्यामधून ह्या काढला तर याले तर डिनॉमिनेटरच नाही ठीक आहे एवढा काढला एकच पाहिजे तर मग आपल्या डोक्यामध्ये खालून 3 काढला तर मग वर तर इथं एकच आहे तर तो लिहायचा 3 असं हा मायनस जसा काउंट 1/3 गुणिला मायनस 3 3 3 कटलं मायनस 1 0 ले तर काही नाही गुणलं तर 0 इथं 1 आहे याच्यातून 1/3 काढला तर इथं 3 लिहायचं
काउंट याने याले गुणन तो 3 गुणिना 1 छेद 3 3 3 कटल आणि 1 येईल अशा पद्धतीने आपल्याला हे रचा लागल आणि म्हणून तुमच्या लक्षात असू द्या 0 minus 2 1 6 1 minus 5 लक्षात ठेवा minus 3 0 3 हे तुमचं फायनल आंसर पहा मित्रों कवा ह्या मॅट्रिक्स आहे याचं इनव्हर्स काढायचं आहे बाय यूजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आता बाय यूजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं इनव्हर्स काढायचं आहे म्हटलं तर आपल्याला पहिले तर टेस्ट करावा लागते का याला इनव्हर्स आहे किंवा नाही बस एवढं लक्षात ठेवा 101 022 131 पटकन मॉड घ्यायचा आणि याले सोडवायचं 101 022 131 असं मग मॉड ए बरोबर हा 1 असं असं 2 1 2 minus 3 2 6 minus 0 आणि असं असं म्हणजे ह्या 0 झाला minus 3 हा आता plus 1 असं असं म्हणजे 0 minus 2 मग मॉड ए बरोबर 2 तून 6 गेले minus 4 0 न काहीही गुणलं तर 0 आणि ह्या 0 गेला 1 गुणिला minus 2 म्हणजे minus 2 तर मॉड ए बरोबर minus 6 जर minus 6 आलं तर याचा अर्थ लक्षात ठेवा इज नॉट इक्वल टू 0 आणि म्हणून ए इनव्हर्स एक्झिस्ट हे झालं आता एवढं जर झालं असं तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करायचा आहे तर इथं आपल्याला लिहायला लागते मित्रो वी हॅव जर तुम्ही ए ए इनव्हर्स बरोबर आय लिहिलं तर तुमचं रॉंग झालं कॉलम म्हटलं तर ह्या इकडं पाहिजे बस एवढी आपल्याला आठवण असली पाहिजे ए इनव्हर्स ए बरोबर आय बस आणि सुरू होऊन जायचं तर पहा मग मी असा इथून लिहिणं सुरू करतो का बा ह्या आपला मॅट्रिक्स आहे हा ए इनव्हर्स पहिले तर इथं लिहायचं ए इनव्हर्स असा ए मॅट्रिक्स म्हणजे हा झाला 101 022 131 असं इज इक्वल टू आय तर मग ह्या लिहायचा 100 010 001 कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ना आपल्याला सोडवायचं आहे मग आता एवढं जर झालं असं तर विचार करा का बा हा सी वन कॉलम आहे हा सी टू हा सी थ्री तर मग आपल्याला काय पाहिजे हा 1 पाहिजे हा 0 पाहिजे हा 0 हा जर 0 पाहिजे असेल तर या 1 मधून 1 सबट्रॅक्ट केला 1 minus 1 म्हणजे 0 तर मग आपलं ह्या बदलवायचं आहे म्हणजे C3 बदलणार आहे कसा बदलणार आहे तर C3 मधून C1 सबट्रॅक्ट करा मग आता एवढं जर झालं असेल तर मग लक्षात ठेवा माझं म्हणणं काय आहे हा ए इनव्हर्स इथं लिहून राहिलो C3 बदलणार आहे म्हणजे C1 C2 तर जशान तसा असं एकातून एक गेला 0 तीनातून 0 गेला 3 एकातून एक गेला 0 आता बरोबर ह्या वाला C1 C2 जशान तसा लक्षात ठेवा 0 1 0 0 तून 1 गेला minus 1 0 तून 0 गेला 0 एकातून 0 गेला 1 राहिला मग आता एवढं जर झालं असेल तर बा आपल्याला इथं 1 पाहिजे मग इथं 1 पाहिजे तर याच्या रेसिप्रोकलनस याने काय करून टाकायचं मल्टिप्लाय करून टाका तर मग हा C2 आहे तर C2 लक्षात ठेवा बदलणार आहे कसा बदलल तर C2 गुणिला हा तर मग लक्षात ठेवा हा ए इनव्हर्स असं लिहायचा आहे बा फक्त आहे ना C2 बदलणार आहे म्हणजे 1 ले तर काही प्रॉब्लेमच नाही 0 ले काय नाही गुणलं तर 0 2 गुणिला हाफ म्हणजे 1 2 गुणिले हाफ म्हणजे 1 C3 ले तर हातही नाही लावला जशान तसा बरोबर ह्या वाला ठीक आहे C2 बदलणार आहे म्हणजे 100 0 ले काय नाही गुणलं तर 0 1 गुणिला हाफ म्हणजे हाफ 0 ले काय नाही गुणलं तर 0 C3 ले हातही नाही लावला जशान तसा
मग आता एवढं तयार झालं तर मग आपल्या मनात कसं आलं पाहिजे का बा हा आपल्याला आता काय पाहिजे बा तर झिरो पाहिजे. मग हा झिरो कसा होईल रे तर बा इथं तीन दिसते इथं एक दिसते याची जर तिप्पट केली तर तीन होईल या तीन मधून तीन सबट्रॅक्ट केला तर झिरो होईल. अर्थबोध या झाला याला सी थ्री म्हणतात. सी थ्री बदलवायचा आहे तर असा मान करायचा सी थ्री मायनस याची तिप्पट म्हणजे थ्राईस सी असं. मग आता एवढं जर झालं असल तर ह्यावाला ए इनवर्स असा. ठीक आहे आपल्याला सी थ्री बदलवायचा आहे म्हणजे सी वन न सी टू चा तर भेवच नाही. वन झिरो वन असा झिरो वन वन तर इथं लिहायचं झिरो वन वन. आता पाहून घ्या झिरोची तिप्पट झिरो झिरोतून झिरो गेला तर झिरो असं. एकची तिप्पट तीन तीनातून तीन गेला तर झिरो असं. ठीक आहे एकची तिप्पट तीन है ना झिरोतून तीन गेला तर मायनस तीन. ठीक आहे बा बरोबर लक्षात ठेवा सी थ्री बदलणार आहे म्हणजे हे दोन कॉलम तर जशान तस वन झिरो 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 हाफ झिरो झिरो हाफ झिरो सी थ्री बदलणार आहे. तर मला लक्षात ठेवा झिरोची तिप्पट झिरो मायनस एक मधून झिरो गेला तर मग मायनस एक. ठीक आहे सी हाफची तिप्पट म्हणजे हा हाफ आहे याची तिप्पट करा म्हणजे तीन छेद दोन असं. हाफची तिप्पट होईल तीन छेद दोन आणि सी थ्री मधून मायनस केला तर झिरो मायनस तीन छेद दोन तर मग मायनस तीन छेद. ठीक आहे शून्याची तिप्पट शून्य होते एकातून झिरो गेला ते एक राहिला. बाबा जमत वसंत. मग आता एवढं जर झालं असेल तर मित्र हो इथं आपल्याला वन पाहिजे. वन पाहिजे तर याच्या रेसिप्रोकल न सरळ याले गुणा तर काय होणार आहे हा तिसरा कॉलम आहे तो बदलणार आहे म्हणजे सी थ्री गुणिला वन बाय मायनस थ्री. हा ए इनवर्स जशान तसा लक्षात ठेवा आहे ना दोन्ही कॉलम जशान तसे झिरो वन वन झिरो झिरो याला याच्या यानं गुणलं हा ना हा कटल न वन येईल. बरोबर इथेही दोन्ही कॉलम जशान तसे झिरो हाफ झिरो आहे ना याने गुणाचा आहे मायनस वन बाय थ्री. मायनस मायनस प्लस एवढं एक एवढं म्हणजे वन बाय थ्री. मायनस मायनस आहे ना यानं याले गुणाचा आहे मायनस वन बाय थ्री गुणिला मायनस थ्री बाय टू. मायनस मायनस प्लस तीन तीन कटला वन बाय टू वन बाय. ठीक आहे काय करायचा यानं याले गुणाचा आहे तर एवढं एक एवढं मायनस वन बाय अस. मग आता एवढं जर झालं असल तर मला लक्षात ठेवा माझं म्हणणं काय आहे. माझं म्हणणं आहे बाबा आपल्याला आहे ना ह्या झिरो पाहिजे ह्या झिरो. मग आता असं जर असल तर बा सिम्पल आणि साधं टेक्निक वापरायचं तर काहीच अडचण येत नाही आहे ना. ह्या झिरो पाहिजे तर याच्या मदतीनंच होईल. हाही झिरो पाहिजे तर याच्याही मदत कितीक स्टेपा वाढवायच्या ॲट ए टाइम मोकळं करा. हा पाहिजे हा पहिला कॉलम आहे हा चेंज होणार आहे. कसा चेंज होणार आहे तर सी वन मायनस सी थ्री वन मायनस वन म्हणजे झिरो असं. हा झिरो पाहिजे म्हणजे सी टू चेंज होणार आहे. कसा तर सी एक मायनस एक म्हणजे झिरो म्हणजे सी टू मायनस सी थ्री. पहा मग मी ॲट ए टाइम दोन स्टेप मांडणार आहोत थोडस लक्ष द्यायचं. सी वन बदलणार आहे ठीक आहे तर मग एकातून झिरो गेला एक राहिला झिरोतून झिरो गेला झिरो राहिला एकातून एक गेला झिरो राहिला झाला. आता सी टू बदलणार आहे ठीक आहे. सी टू मायनस सी थ्री म्हणताय झिरोतून झिरो गेला झिरो एकातून झिरो गेला एक एकातून एक गेला झिरो ह्या जशान तसा. बरोबर इथं कॅल्क्युलेशन करावे लागणार आहे. सी वन मायनस सी थ्री एकातून एक छेद तीन गेला असं. तीन एक तीन तीन मधून एक गेला तर दोन छेद तीन एक.
ठीक आहे, 0 मधून हाफ गेला तो माइनस हाफ असं, 0 माइनस माइनस 1/3 माइनस माइनस प्लस म्हणजे 1/3. चला c1 तो मोकळा झाला, आता c2 पाहिजे, c2 माइनस c3, 0 माइनस 1/3 म्हणजे माइनस 1/3, हाफ माइनस हाफ म्हणजे 0, 0 माइनस माइनस म्हणजे प्लस, तर 1/3 हा जसच्यान तसा, हाफ माइनस 1/3 एवढं झालं. म्हणजे या भेटला आपल्याला आय, मायापाशी जागा नाही आहे, तर हा जो इनव्हर्स काढला याचं काही महत्व नाही आहे, झालेला आहे हा पाठ, तर याने मिटवून राहील. पाम याला आय म्हणतात, तर इथं लिहाच ए इनव्हर्स आय बरोबर 2/3 मायनस 1/3 माइनस हाफ 0 हाफ अस 1/3 माइनस 1/3 या याच्यामध्ये डिनॉमिनेटर आहे 3, इथं आहे हाफ, इथं आहे 3, प्रत्येकाचा डिनॉमिनेटर सारखा झाला पाहिजे. याच्यासाठी काय करायचं बा, इथं 3 आहे इथं 2 आहे, या दोघांचा गुणाकार करायचा, याला एलसीएम म्हणतात, लसावी म्हणतात. 3 × 2 = 6 लसावी एलसीएम का म्हणतात, तर या 6 ला 3 ने भाग जातो आणि या 2 ने भाग जातो, म्हणून या 3 आणि 2 चा झाला लसावी एलसीएम 6. तर बा या डिनॉमिनेटर मध्ये प्रत्येकाचा किती निर्माण करायचं, 6, 6 फक्त तोच तयार झाला पाहिजे. तर बा प्रेझेंटेशन आहे बा, कसं मी तयार करतो पहा, इथं 3 आहे तर डायरेक्ट 6 आले, आता म्हणजे या खालच्याला 2 न गुणलं तर वरच्यालाही 2 न गुणलं, 2 × 2 = 4 इथं पाहिजे मले 7, तर याले 2 न गुणा लागल म्हणजे 6 होईल, खालच्याला 2 न गुणलं तर वरच्यालाही 2 न गुणा लागल, इथं 6 पाहिजे म्हणजे खाली आणि याला 2 न गुणलं तर यालाही 2 न गुणा लागल, हे तयार झाला. इथंही 6 पाहिजे म्हणजे इथं 3 × 2 = 6 होईल, खालच्याला 3 न गुणलं तर वरच्यालाही 3 न गुणाकार, 0 ले काय नाही गुणलं 0, याले इथंही 6 पाहिजे, याला 3 न गुणलं तर 6 होईल, तर वरच्यालाही 3 न गुणा लागल 6. एवढं जर झालं असेल तर इथं 6 इथं 6 इथं 6, याला जर 2 न गुणलं तर 6 होते, तर वरच्याला 2 न गुणा लागल, याला 6 करायचं असेल तर खालच्याला 2 न गुणलं तर वरच्यालाही 2 न, इथंही 6 पाहिजे म्हणजे याला 2 न गुणलं तर यालाही 2 न गुणलं असं. आता प्रत्येकाच्या डिनॉमिनेटर मध्ये 6 तयार झाला, कॉमन काढून घ्या, म्हणजे बा 1/6 कॉमन निघला, तर कसं मांडता येते, 4 − 2 = 2 हाय ना, −3 = 0 = 3 हा 2 − 2 = 2 2 − 2 हे झालं तुमचं फायनल आन्सर. पाहा मग मित्रो, 18 प्रॉब्लेम सांगत आहोत, या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स काढायचं आहे रो ट्रान्सफॉर्मेशन, न तर बरोबर तर पहिले हेच लिहा, काय लिहिणार आहे, लेट ए बरोबर 1 1 2 2 1 4 3 5 7 याचं बा इन्व्हर्स आहे का नाही टेस्ट काढायचं असलं तर मॉड घ्या लागल, हा 1 असा असा ना असा सुटला, 7 × 1 = 7 5 × 4 = 20 मायनस घ्या लागल 2 असा असा ना असा म्हणजे 7 × 1 = 7 5 × 2 = 10 या 3 आहे तर +3 असा ना असा म्हणजे 4 × 1 = 4 − 2 म्हणजे बा मॉड ए बरोबर 7 × 20 गेले −13 −2 7 × 10 गेले −3 +3 4 × 2 गेले तर 2 म्हणजे बा मॉड ए बरोबर −13 −3 × 6 3 × 6 म्हणजे मॉड ए बरोबर −13 + 12 तर मॉड ए बरोबर −1 = 0 आणि म्हणून लिहायचं ए इनव्हर्स एक्झिस्ट. आता ए इनव्हर्स एक्झिस्ट असं म्हटलं तर इथं लिहायचं काय लिहिणार आहे बा, तर इथं लिहायचं वी हॅव
रो ट्रांसफॉर्मेशन म्हटलं तेव्हा ए इनवर्स याचा उजवीकडे असतो इज इक्वल टू आय. एवढं जर झालं असेल तेव्हा इथून मी सुरू करत हाव कसं वाट ह्या झाला ए 112 114 214 214 357 357 हा ए इनवर्स बरोबर इथं याच 100010001 या तयार झाला. पहा मग मी इथून लिहिणं सुरू करतो जसं जसं स्टेप आज जागा सेट होत जाईल तसं लिहत जाईल. तर मला लक्षात ठेवा आपल्याला हा पाहिजे 112 214 357. आता आपल्या मनात आलं पाहिजे का या वनच्या खाली हा झिरो पाहिजे हा झिरो पाहिजे. तर मला लक्षात ठेवा डायरेक्ट हा झिरो पाहिजे म्हणजे एकातून एक गेला झिरो म्हणजे आर टू मायनस आर वन होईल म्हणजे बदलणार आहे आर टू असं. कसा बदलणार आहे तर आर टू मायनस आर वन असं. आता एवढं जर झालं असेल तर मग हा झिरो पाहिजे तर कसा होईल तर मग याची दुप्पट करा लागेल ना याच्यातून सबट्रॅक्ट करा एकची दुप्पट दोन दोनातून दोन गेला झिरो. डबल स्टेप वापरल्याशिवाय पर्यायच नाही. तर मला लक्षात ठेवा हा बदलणार आहे म्हणजे आर थ्री माइन बदलणार आहे. कसा बदलल आर थ्री मायनस ट्वाईस आर वन आहे ना. डबल स्टेप वापरा खूप जागा वाचते वेळ खूप वाचते फक्त कॉन्सन्ट्रेशन मात्र अचूक पाहिजे. तर पहा मग मी असा मानून राहिलो या झाला तुमचा मॅट्रिक्स का हो आर टू बदलणार आहे आणि आर थ्री म्हणजे आर वन ने तर हातही नाही लावला म्हणजे 1 2 3 असं. आर टू बदलणार आहे म्हणजे आर टू मायनस आर वन एकातून एक गेला झिरो एकातून दोन गेला मायनस एक पाचातून तीन गेले दोन. आर थ्री मायनस ट्वाईस आर वन एकची दुप्पट दोन दोनातून दोन गेला झिरो दोनची दुप्पट चार चारातून चार गेले झिरो तीनची दुप्पट सहा सातातून सहा गेला एक असं. ए इनवर्स ठीक आहे आर वन जशान तसा 100 ठीक आहे. आता पहा आर टू मायनस आर वन आहे झिरो मायनस वन म्हणजे मायनस वन एकातून झिरो गेला एक राहिला झिरोतून झिरो गेला झिरो. आर थ्री मायनस ट्वाईस आर वन है ना ह्या आर वन आहे याची दुप्पट एकाची दुप्पट दोन झिरोतून दोन गेला तर मायनस दोन शून्याची दुप्पट शून्य शून्यातून शून्य गेला शून्य शून्याची दुप्पट शून्य एकातून शून्य गेला एक राहिला. ॲट ए टाइम दोन स्टेप घेतल्या तर भल्ल स्पीड होती. आता पहा हा वन पाहिजे तर इथं मायनस वन आहे तर बा सरळ या आर टूले बदलवून टाका. कसं बदलवायचं तर यालेच मायनस वन न गुणलं तर मायनस मायनस प्लस तर बा कसं होईल बा तर लक्षात ठेवा ह्यावाला फक्त बदलणार आहे 1 2 3 झिरो मायनस आहे तर प्लस प्लस आहे तर मायनस झिरो झिरो वन असं. इथं ए इनवर्स बरोबर आहे ना 100 मायनस आहे तर प्लस प्लस आहे तर मायनस झिरो जशान तसा मायनस टू झिरो वन. आता एवढं आपलं होऊन गेलं तर बा आता आपल्या मनात कसं पाहिजे बा आपल्या मनात पाहिजे का 100 एवढं तयार झालं. आता ह्या वनच्या वरचा झिरो पाहिजे खालचा तर ऑलरेडी झिरो आहे तर याले झिरो करायचं असेल तर याची दुप्पट करा आणि या दोन मधून सबट्रॅक्ट करा म्हणजे आर वन मायनस ट्वाईस आर टू. तर मग आपल्या मनात कसं आलं पाहिजे तर मग आर वन बदलणार आहे तर कसा बदल आर वन मायनस ट्वाईस आर टू ठीक आहे. तर पहा मग मी भर कन सोडवतो ह्यावाला पाहून घ्या है ना झिरोची दुप्पट झिरो एकातून झिरो गेला तर एक राहिला है ना एकची दुप्पट दोन दोनातून दोन गेला तर झिरो राहिला मायनस दोनची दुप्पट मायनस चार असा. तीन मधून मायनस करायचा आहे तीन मधून मायनस मायनस प्लस तीन आणि चार सात असं. फक्त आर वन बदलणार आहे म्हणजे हे जशान तशी झिरो वन मायनस टू असं.
ठीक आहे 001 001 असं हा इनव्हर्स इज इक्वल टू पाहूया आता r1 minus twice r2 आहे ना x ची दुप्पट 2 एकातून 2 गेला minus 1 ठीक आहे minus 1 ची दुप्पट minus 2 0 मधून minus 2 वजा केला minus minus plus तर इथं येईल 2 0 ची दुप्पट 0 0 तून 0 गेला तर 0 असं झालं पा हे दशान तसं म्हणजे 1 minus 1 0 minus 2 0 1 minus 2 0 1 असं एवढं जर झालं असं तर मित्र हो आता आपल्याला काय पाहिजे तर या 1 च्या वरचा हाई 0 पाहिजे आणि हाई 0 पाहिजे तर मी ऍट ए टाइम दोन्ही स्टेप मोकळ्या करतो विचार करा याची जर 7 पट असती तर 7 झाली असती या 7 मधून 7 गेले तर 0 याची जर दुप्पट असती तर 2 झाली असते याच्यात मिळवलं असता तर minus 2 plus 2 म्हणजे 0 अर्थबोध या झाला का r1 मध्ये बदलवायचा आहे कसा बदलणार आहे तर बा या r1 मधून याची 7 पट 7 8 3 वजा केल्यास आपल्याला हा 0 भेटल तसंच आता ह्या बदलवायचा आहे म्हणजे r2 बदलवायचा आहे तर कसा बदलणार आहे r2 plus twice r3 झालं बा आपलं फळ्याकडे म्हणलं नाही का पा मी कसा हिशोब लावतो 0 ची 7 पट 0 एकातून 0 गेला 1 राहिला 0 ची 7 पट 0 0 तून 0 गेला 0 राहिला एकाची 7 पट 7 सातातून 7 गेले 0 r2 बदलणार आहे ठीक आहे r3 ची दुप्पट करून 0 ची दुप्पट 0 0 0 मिळवला तर 0 1 ची आहे ना 0 ची दुप्पट 0 एका 0 मिळवला तर 1 1 ची दुप्पट 2 minus 2 अधिक 2 म्हणजे 0 याने तर जशान तस ठेवायचं आहे a in was r1 बदलणार आहे ठीक आहे कसं बदलणार आहे तर याची 7 पट करायची आहे r3 ची याच्यातून minus करायचं आहे बस मग आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा माझं म्हणणं काय का ह्या वाला मिटून राहिलो फळ्याकडे 5 काय सांगून राहिलो बा तर वा ह्या वाला इथं आहे ना r3 इथं 1 पाहिजे r3 कुठंच बदलणार नाही इथं चुकून 1 च्या ऐवजी 0 लिहून टाकलं बाकी काही नाही तर बा काय सांगून राहिलो आता आपल्या डोक्यात आलं पाहिजे r1 minus 7 r3 तर ह्या r1 आहे ना ह्या r3 थोडी घाई नाही करायची minus 1 minus याची 7 पट तर मग आहे ना याची 7 पट म्हणजे minus 2 म्हणजे minus minus plus 7 दोन्ही 14 minus 1 plus 14 म्हणजे झाले 13 म्हणजे ह्या येईल तुमचा 13 बोला एवढं जर झालं असेल तर तुमचं इथं 13 येईल त्याच्यानंतर लक्षात ठेवा आता आपल्याला ह्या पाहिजे ठीक आहे तर मग 0 ची 7 पट 0 दोनातून 0 गेला तर 2 राहिला एक आहे ना 1 ची 7 पट 7 0 तून 7 गेले तर minus 7 एवढं जर झालं असेल तर मग आता आपल्याला r2 पाहिजे तर r2 कसा होईल r2 plus r3 आहे ना तर ह्या आहे बा r3 आणि हा r2 आहे तर 1 आहे ना 1 प्लस याची दुप्पट मायनस 2 ची दुप्पट मायनस 4 एकातून 4 गेले म्हणजे मायनस 3 0 ची दुप्पट 0 मायनस 1 प्लस 0 म्हणजे मायनस 1 1 ची दुप्पट 2 0 प्लस 2 म्हणजे 2 मग आता ह्या शेवटला तर जशान तसा एवढं जर झालं असल तर मला लक्षात ठेवा माझं म्हणणं आहे का याला आय म्हणतात आहे ना तर हा याचा आय इंटू ए इनवर्स बरोबर 13 2 मायनस 7 मायनस 3 मायनस 1 2 लक्षात ठेवा मायनस 2 0 1 हा आय गेला म्हणजे फायनल आन्सर तुमचं असलं पाहिजे 13 मायनस 3 मायनस 2 2 मायनस 1 0 मायनस 7 2 1 बोला
एवढं जर झालं असेल विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर याने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आता तरी घंटी वाजवून द्या हो. नमस्कार.